लोकपोलच्या सर्व्हेत मवियाला 154 जागा दाखवल्या जातात. आपल्यासोबत प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. सर, ज्या पद्धतीचे सर्व्हे आता येत आहेत, या सर्व्हेमध्ये किती दम आहे असं तुम्हाला वाटतं? सर्व्हेमध्ये अजिबात दम नाही. मागच्या 2 टर्मला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात सर्व्हे होता, तेव्हाही त्या ठिकाणी स्विंगमध्ये मोदी साहेब पहिले 2 टर्म्स त्या ठिकाणी निवडून आले. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला, NDAला त्या ठिकाणी सरकार बनवता आलं. सर्व्हे हे काही निवडक सॅम्पल घेऊन केले जातात. आमचा जनता जनार्दनवर त्या ठिकाणी भरोसा आहे आणि त्याच्यामुळे आज सर्व्हे स्वतःच्या सोयीसाठी घडवून आणलेला, करवून आणलेला सर्व्हे आहे. आम्हाला त्याची अजिबात पर्वा नाही. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला शिंदे सरकार म्हणून त्या ठिकाणी जे दिलं आहे, मग माझ्या लाडक्या बहिणीसुद्धा गेम चेंजर त्या ठिकाणी ठरत आहेत आणि त्यातना या सर्व्हेचे सगळे अंदाज फोल ठरवत प्रचंड यश महायुतीला त्या ठिकाणी मिळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निश्चितच फडकेल यावर आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे. रोहित पवार म्हणतात की 65 ते 67 जागा अंतर्गत सर्व्हेमध्ये, मग रोहित पवार यांनी जे आकडे सांगितले त्यामध्ये किती तथ्य वाटतं? रोहित पवार अजून इमॅच्युअर्ड आहे, अपरिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व आहे, त्यांच्यामुळं बालिशपणाच्या त्यांच्या बोलण्याला काही फार महत्त्व द्यावं किंवा त्याला फार अधिकृत मानावं असं मला वाटत नाही. अजून त्यांना खूप शिकायचं आहे, खूप अंदाज बांधायचे आहेत, पण ते आताच पवारसाहेबांच्या मोडमध्ये गेलेत हा थोडा त्यांचा प्रॉब्लेम आहे. नक्कीच. पण महायुतीमध्ये जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का आणि कधीपर्यंत हा फॉर्म्युला ठरू शकतो? कारण अर्जुन खोतकर यांचं एक विधान येते, म्हणतात जिथे जमतच नसेल तिथे मैत्रीपूर्वक लढत व्हायला पाहिजे. हे किती मोठं विधान वाटतं तुम्हाला? नाही, आत्ताच यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. आमची त्या ठिकाणी लढत आहे ती महाविकास आघाडीसोबत आहे. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद समन्वयातनं त्या ठिकाणी मिटवले जातील जर जिथे कुठे किरकोळ असतील तर. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, काळ्या दगडावरची रेख आहे की आम्ही जे लढू ते तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढू आणि महायुती म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल. विधानसभेची समन्वय समिती प्रचार प्रमुखांची यादी जाहीर झाली आहे, तुमचं देखील त्यामध्ये नाव आहे, सहकार क्षेत्र तुम्ही पाहताय, त्यामुळे किरीट सोमय्यांचं देखील नाव आहे. पण किरीट सोमय्या यांची उघड उघड नाराजी समोर येते, त्यांनी लेटर बॉम्ब टाकलाय, मी कार्यकर्ता म्हणूनच समोर जाईल असं पण म्हणतात. काही नाराजी आहे का, काही नाराजीचा सूर आहे मागच्या काळात जे काही घडलं त्याबद्दल? नाही, मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये नाराजी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त होणं त्या ठिकाणी योग्य नाही. जे काही म्हणणं असेल ते 4 भिंतीमध्ये पक्षाच्या चौकटीत आपल्याला मांडता येईल, त्या विषयाची सोडवणूक करता येईल. परंतु मला वाटतं कुणीही त्या ठिकाणी महायुतीमध्ये किंवा आपल्या पक्षांतर्गत वातावरण गडूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृती करू नये अशी आमची नम्र अपेक्षा आहे. कुमार शिंदे यांचं एक विधान आहे, मी गोरा दिसतो आणि त्यासोबतच ब्राह्मणांसारखा दिसतो आणि सोनिया गांधीच मला मुख्यमंत्री करू शकतात कारण वक्तृत्व चांगलं आहे, या विधानाकडे नेमकं कसं पाहता? नाही, त्यांनी एक गोष्ट खरी सांगितली की दिसतात कसे, कोणासारखे आहेत, परंतु ते तसेच राहिले. जो पिछडा समाज आहे, गरीब समाज आहे, वंचित समाज आहे, दलित समाज आहे, त्यासाठी आपण नेमकं काय केलं? त्यांचे आपण कधी झाला नाही, त्यांच्यातल्या कधी त्या समाजाला वाटलं नाही. त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री होऊन समाजाला काय मिळालं हा संशोधनाचा त्या ठिकाणी विषय आहे. आणि एक गोष्ट सत्यच आहे की दलित समाजाला मुख्यमंत्री सोनिया गांधीने त्या ठिकाणी केलं आहे, परंतु त्या उपर जाऊन आम्ही तर मुख्यमंत्री सोडा या देशाची राष्ट्रपती आदिवासी बनवली, दलित समाजाची बनवली, त्याच्यामुळे देशाचं सर्वोच्च प्रेसिडेंटशिप ही आम्ही पिछड्या आणि वंचित समाजाला त्या ठिकाणी बनवलेली आहे. त्याच्यामुळे केवळ सोनिया करू शकते नाही, मोदी साहेबांनी, भारतीय जनता पार्टीने सुद्धा हे करून दाखवलेलं आहे. नक्कीच. पण जम्मू काश्मीरला जायची भीती वाटेल ज्यावेळी गृहमंत्री होतो असं सुद्धा ते वक्तव्य करतात. नाही, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा आमचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्या ठिकाणी घेतलेला निर्णय किती योग्य आहे,
कारण त्यावेळेला जर दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांना सुद्धा काश्मीरला जायला भीती वाटत असेल तर काय वातावरण असेल दहशतीचं. परंतु हे सगळं दहशतीचं वातावरण मोडून काढण्याचं काम अमित भाईंनी केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं, धारा 370 कलम रद्द केलं आणि एक सौहार्दाचं एक शांततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दहशत त्या ठिकाणी हळूहळू पूर्णपणे कमी होईल या दृष्टीनं सरकार काम करते. नक्की नागपूर ऑडी अपघात प्रकरण आहे, यामध्ये आता बावनकुळे यांच्यावर सुद्धा बरेचसे आरोप केले जात आहेत. संकेत बावनकुळे दूध प्यायला गेला होता का असा सुषमा अंधारे प्रश्न विचारत आहेत. त्यासोबतच संजय राऊत म्हणत आहेत की घटिया गृहमंत्री आहेत, चौकशी काय करणार? नाही, संजय राऊतच घटिया आहे, त्याची वक्तव्य घटिया आहेत. नालायकासारखं मूर्खासारखं बोलायचं आणि दुसऱ्याला लायकी काढायची, मला वाटतं संजय राऊत अत्यंत विकृत मानसिकतेतनं रोज मीडियाच्या माध्यमातून गरळ ओकत असतात, त्याच्यामुळे आपण त्यावर प्रतिक्रिया देऊन तोंड खराब करावं असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आता सुषमा अंधारे त्यांचीच लाडकी बहीण आहे, ती पण राऊतांचीच आवृत्ती त्या ठिकाणी आहे आणि त्याही त्यातना बोलतात. जो विषय स्पष्ट झालेला आहे, जे स्वतः प्रदेशाध्यक्ष त्याचे वडील चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे की कारवाई करा, माझा मुलगा असेल तरी चालेल, एवढं जर ते स्वतःहून पुढं सांगतायत तर मला वाटतं ह्यांना प्रत्येक विषयाचं राजकारण करायचं आणि जनतेच्या मनामध्ये सरकारची प्रतिमा कशी मलिन होईल हा एकलमी त्यांचा स्ट्रॅटेजिकल कार्यक्रम आहे, तेच ते करतायत. ना त्यांना त्या ठिकाणी विकासावर बोलायचं आहे, ना त्यांच्याकडे सैद्धांतिक टीका करायला काही विषय आहेत, त्याच्यामुळे अशाच प्रकारचे विषय घेऊन गरळ ओकण्याचं काम, लोकांना संभ्रमित करण्याचं काम नियोजनबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण जनतेला कळलं आहे तुमची नौटंकी केवळ राजकीय आहे हे लोकांना कळून आलं. म्हणजे राजकीय नौटंकी, आता अमित शहा येऊन गेले, गृहमंत्री आहेत ते देशाचे आणि त्यांच्यावर पण टीका केली आहे संजय राऊतांनी. ते म्हणतात की अवाणीपूरला जायला वेळ नाही, तिथे 40 विद्यार्थी जखमी झाले, महाराष्ट्रात यायला वेळ मिळतो, पंतप्रधान तिथे जात नाही, बरीच टीका करतायत. त्याच्यावर केंद्र सरकार जे कारवाई जे लक्ष ठेवायचं ते ठेवू नये, सगळ्याच कारवाया ॲक्शन्स दिसत नसतात. संजय राऊतांनी महाराष्ट्रात कुठे गेलेत, कधी दंगल झाली, कधी वातावरण अशांत झालं, तर मला असं वाटत नाही ते किंवा त्यांचे नेते पक्षप्रमुख त्यांचे मालक कधी जात नाहीत. हे अशांतता निर्माण करण्यासाठी जन्माला आलेली लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? नक्कीच. मुरजी पटेल यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि अंधेरीची जी जागा आहे त्या ठिकाणी ते सुद्धा इच्छुक आहे, त्यासोबतच प्रदीप शर्मा यांच्या ज्या पत्नी आहेत त्यासुद्धा इच्छुक आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा समन्वय आहे का असा प्रश्न निर्माण होतो. मुरजी पटेल त्या मतदारसंघामध्ये अत्यंत ताकदीचे असे आमचे इच्छुक उमेदवार आहेत, त्या मतदारसंघांवर त्यांचं वर्चस्व आहे, प्रभाव आहे, सर्वसामान्यांसाठी प्रचंड अहोरात्र काम करत असतात. गेल्याच वेळेला ते त्या ठिकाणी इच्छुक होते परंतु महायुतीमध्ये समन्वयाची भूमिका घेऊन ते लढले नाहीत. परंतु यावेळेला महायुती म्हणून त्या ठिकाणी त्यांची लढण्याची निश्चितच त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्यांनाही जागा मिळावी अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि मला वाटतं शिंदेसाहेब तर आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्हाला घटक पक्षांना जायला कार्यकर्त्यांना नेत्यांना कसलीच अडचण नाही आहे. आणि मला वाटतं मुरजी इथल्या जनतेचं लोकप्रिय अशा प्रकारचं नेतृत्व आहे, यात कोणाचाच वाद नाही, शंका नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडूराचा गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.